ओके, तर भाऊनो अशा प्रकारचा ग्लिच इफेक्ट आपल्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशनमध्ये कसा तयार करायचा ते आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत. तर मित्रांनो, याच्या आधी आपण ग्लिच इफेक्टवरती एक व्हिडिओ आणलेला होता आणि त्या व्हिडिओमध्ये आपण फक्त डेमो दाखवलं होतं, ट्युटोरियल थोडंसं दाखवलं होतं, जास्त ट्युटोरियल दाखवलं नव्हतं. आणि तुम्हाला ओव्हरले व्हिडिओ आणि सुरू जे आपलं बिटमार्क प्रोजेक्ट आणि ग्लिच इफेक्ट तयार करून दिला होता त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त तिथे ग्लिच इफेक्ट तयार करायचा, तो सर्वरला अप्लाय करायचा होता. याच्यामध्ये तुम्हाला मी ग्लिच इफेक्ट तयार कसा करायचा हे शिकवणार आहे, त्यामुळे आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग झालेला आहे, आजचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर चला मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या एडिटिंगला. ओके, तर भावना आपण आपल्या फोनच्या स्क्रीनवरती आलेलो आहोत. यानंतर सिम्पली आपलं जे अलर्ट मोशन ॲप्लिकेशन असते ते ओपन करून घेऊया. मित्रांनो, अलर्ट मोशन ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर लगेच जॉईन करून घ्या. त्याच्यावरती आपले सर्व मॉड ॲप्लिकेशन्स, त्याचबरोबर कधी कधी आपण सर्व आपलं मटेरियल पण तिथं अपलोड करत असतो, तर लगेच आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. यानंतर सिम्पली तर प्लस आयकॉन क्लिक करू आणि कोणताही एक प्रोजेक्ट तयार करूया. यानंतर आपण सिम्पली एक इमेज ॲड करूया ज्याला आपण देणार आहोत. ती इमेज इथं आपण अशा प्रकारची ॲड केलेली आहे, तुम्ही बीटनुसार पण त्या इमेजेस ॲड करू शकता. तर मागच्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला बीटमार्क प्रोजेक्ट दिलेला आहे त्यानंतर सिम्पली तर प्लस आयकॉन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आणि एक शेप तुम्हाला रेक्टँगल जो शेप आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. यानंतर इथं मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं आहे, झूममध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे ही जे रेक्टँगल आपण ॲड केला होता तो अशा प्रकारे झूम करून घ्यायचा आहे. ओके, यानंतर इथं ॲड इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे आणि यानंतर इथं ऑदर्समध्ये तुम्हाला कॉपी बॅकग्राऊंड हा इफेक्ट दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि स्टँडर्ड सेटिंग अशा प्रकारे ओपन करायचं आहे. यानंतर परत ॲड इफेक्टवरती जायचं आहे, तर आपण हा जो कॉपी बॅकग्राऊंड इफेक्ट आहे थोड्या वेळ बंद करूया. ओके, अशा प्रकारे परत ॲड इफेक्टवरती जायचं आहे. यानंतर तुम्हाला प्रोसेड्युरल हे तुम्हाला खाली 1, 2, 3 नंबरचा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ब्लॉक नॉईस हा पहिलाच इफेक्ट तुम्हाला दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती क्लिक करायचं. ओके, यानंतर याची स्टँडर्ड सेटिंग अशा प्रकारे ओपन करायचं आणि साईजचा जो ऑप्शन आहे त्याच्यावर अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. तर साधारण साईज 100 आसपास तुम्ही न्यायचे. ओके, तर ओके अशा प्रकारे. यानंतर खाली तुम्हाला मोनोक्रोम हा इफेक्ट दिसेल, तो सिम्पली ऑन करून घ्यायचा आहे. यानंतर आपल्याला अजून एक इफेक्ट ॲड करायचा आहे, त्यासाठी परत ॲड इफेक्टवरती जायचं आहे. प्रोसेड्युरल 3 ऑप्शन त्याच्यावरती क्लिक करायचं आणि नॉईस हा इफेक्ट आहे त्याच्यावरती एक क्लिक करायचं आहे. स्टँडर्ड सेटिंग अशा प्रकारे ओपन करून घ्यायचं आहे. परत अशा प्रकारे स्टँडर्ड सेटिंग आहे, इथे नॉईस आहे तर थोडंसं कमी करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मोनोक्रमवर क्लिक करायचं आहे. ओके, परत ॲड इफेक्टवरती जायचं आहे. 84 हा इफेक्ट तुम्हाला दिसत असेल हा ऑप्शन, त्याच्यावरती क्लिक करायचे आणि याच्यामध्ये तुम्हाला डिस्प्लेसमेंट मॅप हा ऑप्शन तुम्हाला दिसत असेल 6 त्याच्यावरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंग या ठिकाणी ओपन करून घ्यायचे. ओके, स्टँडर्ड सेटिंग ओपन केल्यानंतर याची एक्समध्येच तुम्हाला हे 20 अशा प्रकारे वाढून घ्यायचे डिस्प्लेसमेंट मॅप. अशा प्रकारे बघू शकता या ठिकाणी इफेक्ट आलेला आहे. त्यानंतर परत ॲड इफेक्टवरती जायचं आहे, कलर अँड लाईटवरती जायचं आहे. RGB हा इफेक्ट तुम्हाला दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून स्टँडर्ड सेटिंग ओपन करायचे आणि याच्यामध्ये जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ साधारण 0.4 ठेवायची आहे किंवा आपण 0.5 ठेवूया आणि अँगल तुम्ही वाढून 180 एवढा करायचा आहे. ओके, तर या ठिकाणी आपला बघू शकता इफेक्ट आलेला आहे. तर स्ट्रेंथ थोडी आपण कमी करूया, 1.4 ठेवूया. तर बघू शकता हा इफेक्ट आलेला आहे. यानंतर तर सिम्पली सॉन्ग ॲड करायचं आहे तुमचं आणि तुम्ही वाटलं तर याचं बीटमार्क देऊन बीटनुसार इफेक्ट वेगवेगळे लावू शकता. ओके, आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व ग्लिच इफेक्ट आहे त्याच्यासाठी तर बघू शकता अशा प्रकारे रेक्टँगल दिलता आणि आपण ज्या सर्व लेयर्स ॲड करणार होतो त्याच्यावरती फक्त तो रेक्टँगल न्यायचा आहे, म्हणजे सर्व इमेजेसला आपला तो ग्लिच इफेक्ट येईल. ओके, तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे नवनवीन ट्युटोरियल पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की.